म्हणजे तिवरे धरणाचं बांधकाम निकृष्ट होतं असं त्यांनी? नाही नाही तसा अर्थ नाही देण्यात घ्या. ते धरण जवळपास 2004 ला कार्यान्वित झालं. आज 15 वर्ष त्या ठिकाणी पाणी साठतंय. लक्षात 15 वर्ष त्या ठिकाणी काहीच झालं नाही. म्हणजे असं नाही की ते 2 वर्ष कोरडं पडलं परत ते पुन्हा भरलं पुन्हा ते सुरुवातीलाच लिकेजे सापडले वगैरे. त्या ठिकाणी जो खेकड्याचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आहे आणि त्यातनं जे लिकेजेस निघाले आता इमर्जन्सी आणि जो काही तिथल्या गावकऱ्यांनी निदर्शनास आणून दिलं होतं ते आमच्या जलसंधारण खात्यानं ताबडतोब त्या ठिकाणी रेमिडीज केलेल्या होत्या. पण हे काय दुर्दैव्य. आणि दुसरी गोष्ट आता समितीचा एक अहवाल येईल पुढं मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर SIT समिती नेमून त्या ठिकाणी एक्सपर्ट असेल थर्ड पार्टी ऑडिट असेल. तर त्या 2 दिवस अगोदर त्या भागात मी घेतलेली माहिती मी स्वतः काल साईटवरती होतो शेतकऱ्यांशी बोललो तिथल्या गावकऱ्यांशी बोललो तर रेनफॉल त्या ठिकाणी 192 मिमी पाऊस 8 तासात पडलेला आहे. मग काही शेतकऱ्यांचं काही गावकऱ्यांचं म्हणाले ती ढकुटी होती का ह्याची सुद्धा एक आज लोकांच्या मनात थोडी शंका आहे. कारण 8 तासामध्ये 8 मीटर पाण्याची लेवल वाढली. 8 तासामध्ये 8 मीटर पाण्याची लेवल वाढली आणि इट्स अ वन ऑफ द कॅलिमिटी ज्याला आपण म्हणू नॅचरल कॅलिमिटी आहे. आणि दुर्दैव आता शेवटी काही विधिलिखित गोष्टी असतात त्या घडल्या. दुरुस्ती निकृष्ट म्हणण्यापेक्षा आता पाणी साठल्यावरच ते कळलं ना निकृष्ट. त्या पद्धतीनं अधिकाऱ्यांनी काम केलेलं आहे त्या ठिकाणी मातीचा बांध आहे तो बुजवण्याचा प्रयत्न केला सगळं झालेलं आहे.